सर नमस्कार मित्रांनो, आवला मास्तर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण हे एक वन टॅपचं जी पी एस आहे, वायरलेस जी पी एस, हे अनबॉक्स करूया। याने म्हणजे जे आपण जी पी एस वगैरे ट्रॅकिंग करतो ते आपण म्हणजे गाडीला लावू शकतो हे, आणि ते हे ऑन हे आहे काय म्हणतात त्याला वायरलेस आहे, तर कोणच्याही गाडीला लावू शकतो आणि कोणाही गाडीचे जी पी एस ट्रॅक करू शकतो। तर हे एक वर्ष फ्री येते, त्याच्यानंतर आपल्याला याचं रिचार्ज करावं लागतं। फक्त तेच एक म्हणजे तोटा आहे याचा, नाही तर एक नंबर जी पी एस आहे। तर ते तुम्ही जर ते तुम्ही करू शकता तर हे म्हणजे खूपच चांगलं एक इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही घेऊ शकता। तर आज आपण पाहूया हे काय काय येतं आणि कसं असतं। हे ॲमेझॉनचं असं उघडच आहे, ठीकठाक आहे। चला जाऊ द्या। म्हणते बॉक्स भारी वाटते, बिल आहे याचं, बिल आहे 4,838 रुपये, 777 रुपये, 400 वगैरे काहीतरी। तर हा असा आपला डब्बा आहे आणि याचे स्पेसिफिकेशन वगैरे 1000 mAh बॅटरी येते इथंच लिहिलेलं आहे। तुम्ही पाहू शकता मेड इझी मॅनेजमेंट, मेड इझी ट्रॅकिंग डिवाइस, 1 लॅप्स असं याचं हे आहे। इतकं डिवाइस येते, आपण पाहूया आता खोलून। तर हे आहे, हे खोडावं लागतं, हे आपण करूया। तर हे असं का हे असं डिवाइस आहे। डिवाइस सोडून अजून काय काय त्या डब्यात पाहूया आपण। हे बाहेर येते याला चार्जिंग करायची, आणि 1 लॅपचं मॅन्युअल, 6 स्टेप काय काय करायला लागतात तुम्हाला, सिम कोणतं लागते, हे नाही लागत, हे नाही लागत, हे लागते। 4G सिम याच्यात लागत नाही, हे एक याचं डिसॲडव्हान्टेज आहे की याच्यात 4G सिम लागत नाही। आणि हे चार्जिंग वगैरे बॅटरी वगैरे तर इथे दाखवते, आपण पाहूया ते। बस हे झालं, हे झालं, आता पाहूया हे याची सेटिंग करून। वन टचचं ॲप इन्स्टॉल करावं लागतं। हे असं आहे पा, हे चिप हे चिपकतं आहे कशाला पण, हे मॅग्नेट आहे इथे, आणि असं हे आहे। आणि हे असं सिम कार्ड वगैरेचं, बाय डिफॉल्ट वोडाफोनचं सिम येते, VIचं सिम आहे बरोबर, कारण की ही कंपनी यांना थोडंसं काही हे देत असेल म्हणून ते VIचं सिम आहे याच्यात। हे आपण टाकूया अंदर आणि हे करून देतो मी प्रेस। प्रेस केल्यावर आता वायफाय खुललं, आता मी वन टॅपचं ॲप इन्स्टॉल करतो। वन लॅब जी पी एस हे बघू शकता, हे ॲप आलं, हे मी करतो इन्स्टॉल। तर तुमच्या नेटच्या स्पीडने तुमचं किती आहे त्याच्या हिशोबाने इन्स्टॉल होईल। पेंडिंग नाही दाखवायला पाहिजे आम्ही,
तोपर्यंत आपण हे सुरू करूया. हे सरळ सरळ इथे ऑन ऑफचं बटन आहे, पाहू शकता तुम्ही हे. तर हे मी करतो आता ऑफ आहे सध्या, आता करतो ऑन. केलं ऑन. ऑन केल्यावर याचे लाईट लागायला पाहिजेत. हे इथे पाहू शकता तुम्ही लाईट लागलेली आहे. GPS लाइट है, बैटरी से लाइट है, आणि चार्जिंग लाइट है, सिग्नल लाइट है, चार्जिंग ही है. आणि हे जे पोर्ट है, हे जे वायर भेटलेले आपल्याला याच्यासोबत, हे जे वायर भेटलेले याच्यासोबत आपल्याला हे तुम्ही चार्ज करू शकता. तर ही सी टाईप तर नाही वाटत, सी टाईपच आहे बघते, सी टाईपच वायर आहे. तर जास्त टेन्शन नाही आहे तुम्हाला हे चार्ज वगैरे करायचं असलं तर. तर हे ॲप इन्स्टॉल झालेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही. हे मी समोर 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 करतो, नेक्स्ट, अलाव. अलाव सगळं अलाउज करावं लागणार आहे. अँटी थेफ फीचर रिक्वायर टू अलाव डिस्प्ले अपियर ओवर अदर ॲप, नॉट नो करूया सध्या. आणि फोन नंबर 72 18 66 33 09. आपण अकाउंट नाही बनवलेलं बाय. यात तुम्हाला तुमचे म्हणजे हे माहिती टाकून द्यायची सर्व. युटी काय काय विचारते हे मी तुम्हाला सांगतो. स्टेट विचारते, नाव विचारते, सिटी विचारते, पिनकोड विचारते. तर असं मी हे अकाउंट बनवून घेतलेलं आहे. आता आपण प्लसच्या बटनावर क्लिक करूया आणि वन लॅप टेक इमेज ओके. आणि याच्यावरचा जो QR कोड आहे तो मी स्कॅन करतो. दुसरं हे पहा, नेक्स्ट और स्कॅन. तर स्कॅनच्या याच्यावर क्लिक करतो आणि हे स्कॅनला सुरू होऊन गेलं. आणि याने आता स्कॅन करून घेतलेलं आहे. व्हेकल आयकॉन वगैरे सिलेक्ट करू शकता तुम्ही. इथं व्हेकलचं नाव लिहू शकता. मी लिहितो वायरलेस GPS. व्हेकल नंबर नाही आहे सध्या. व्हेकल डिटेल, ब्रँड टाटा एस टाकून देऊया. एंटर ऑल फील्ड केअरफुली. MH 28 टाकून देतो फक्त. हे वेळ घेते बहुतेक थोडासा, कारण की मी पाहिलेले आहेत तर त्यात थोडासाच घेतला होता त्यांनी. हां, सिलेक्ट द डिवाइस मॉडेल. आपलं मॉडेल कोणतं आहे?
Yes, all above condition are satisfied. BPS रेट दाखवून राहिला हे पहा, हे जे याच्यात कंडिशन्स वगैरे आहेत त्या त्या हे सॅटिस्फाय करून राहिला. ॲक्टिवेट डिवाइस, शेअर द सेकंड डिटेल टू कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह युअर ॲक्टिवेटिंग बटन, जस्ट मेक शुअर दॅट युअर डिवाइस इज ओपन अँड एक्सपोज टू इन्स्टॉलेशन. LED इज लाईट येलो. ओके शेअर. तर ते म्हणते एकदा बंद करून सुरू करून पहा. तर ते सोल्युशन आहे याचं, बंद करायचं. जर होत नसलं तर सिम थोडंसं एकदा काढायचं आणि एकदा वापस लावायचं. वापस लावल्यावर हे करतो मी सुरू. मॅग्नेट आहे, याला कनेक्ट होऊन जाते हे. जसं पण तरी काही झालं नसेल याला, पण पाहू शकता तुम्ही जास्त स्ट्रॉंग नाही आहे पण तरी